इश्यूज बद्दल माहिती द्यायची आहे. फर्स्ट थिंग म्हणजे मी मेन्स राईट्स या ऑर्गनायझेशनसाठी काम करतो. आम्हाला हेल्पलाईनसाठी त्यांचे कॉल्स येत असतात आणि आम्ही त्यांना हेल्प करत असतो की त्यांच्यावर डील झालेल्या कोणाचा आम्ही त्यांना गायडन्स देत असतो. त्यामध्ये मी अशा प्रकारच्या केसेस पाहिलेल्या आहेत की 498 ज्या पद्धतीने यूज होतो आहे, ज्या पद्धतीप्रमाणे रेमेन्स मिसयूज करत आहे. ॲज अ एक्झाम्पल माझ्याजवळ एक केस आहे आत्ताच मागच्या आठवड्यात आले. वन ऑफ माय फ्रेंड फाउंड त्याची बायकोर कुणाबरोबर त्यांनी कॉम्प्रोमाइज करताना पाहिलं ही हॅज दॅट प्रूफ. पण त्यावर त्याने ॲक्शन घेण्याआधीच त्याच्या अगेन्स्ट 498 मिस फॉल्स कंप्लेंट्स फाईल केल्या आणि ह्या कंप्लेंट फाईल केल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचं आधी काउन्सिलेशन झालं नाही. 498 जेव्हा फाईल होते त्याआधी एक काउन्सिलिंग होत असतं. कुठल्याही प्रकारचे रूल्स फॉलो करून नाही डायरेक्टली सर्व काही सेटल होऊन त्या मुलावर ह्या 498 केस झाल्या. तर ह्या पद्धतीने 498 जो मिसयूज होतो आहे याबद्दल एक नवीन मूवी रिलीज होत आहे. इट्स कॉल एज अ 498 अ वेडिंग. आय थिंक यू शूड वॉच. यू विल गेट टू नो द रियालिटी ऑफ द व्हॉट्स हॅपनिंग इन दिस कंट्री.